नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गाव कोणतं? तालुका? जिल्हा? नाशिक. ही बैलजोडी घेतली का तुम्ही? किती किंमत मध्ये घेतली? 1 लाख. कम्प्लीट 1 लाख. याच्या अगोदर होती का तुमच्याकडे बैलजोडी? खिल्लारच होती का? ती विकली का? ती पण आहे आणि ही पण घेतली. तुमची किती शेती आहे? 50 एकर. आणि शेतामध्ये काय काय असतं तुमचं पीक? कुठले कुठले घेतले जातात? मका, डाळी, कांदे. हा, बाजरी. सर, काय पीक आहे? पहिले एक जोडी 1 लाख 21 बैलांची काळजी कशी घेतली पाहिजे? तुम्ही नवीन जोडी घेतली, कोणाला मारणार का काय, त्यानुसार बरोबर एखादा बैल जर असा बसून गेला शेत काम करताना तर तिथे त्याच्यासाठी काय विलाज असतो? म्हणजे नांगर चालू असताना एखादा बैल बसून गेला, बसण्यासारखा घेतलाच नाही ना. हा, तरी पण आता काही बसण्यासारखा घेतलाच नाही. आम्ही चालू मध्ये घेतला, चालू बैल आहे. आता असं समजा एखाद्या शेतकऱ्यांचा बैल बसतो तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे बैलात दोष असतो का, त्याला काही जखम वगैरे असते? बैलात पण दोष असतो का? आणि समजा आणि खांद्यांचं काय बोलले? परत चालतो. हा, म्हणजे झुपून परत थोडस एखाद्याला जखम झाली तर काय करावं त्याच्यासाठी? मलम ते आणून लावायचं. आता भरपूर बैल जोड्या खांद्याला जखम असल्यामुळे बसतात आणि शेतकऱ्यांचा गैरसमज होतो की बैल खराब आहे. एखादा बैल जर मारत असेल तर त्याच्यासाठी काही विलाज असतो नाही का? आणि लात वगैरे मारत असेल आता जोडी ती गॅरंटी घेतली का तुम्ही पूर्ण? म्हणजे लहान मुलांनी जरी सोडली तरी सोडून घेतलं धरणार जातात. तुझं नाव सांग. दादा तुझं नाव सांग. पूर्ण नाव सांग. तुमचा मुलगा आहे का? जोडी अशी थोडी मोकळी घ्या ना. तुमचं नाव परत एकदा सांगा. कैलास सुरसिंग सोळून. हा, नाव सांगा. कैलास सुरसिंग सोळून. गाव कुठलं? कोठरे. कोखरे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आता 90 49 86 56 62.